नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेल्या प्रश्न क्रमांक शहाऐंशीचे संपूर्ण स्पष्टीकरण चला तर पाहूयात काय तर क्वेश्चन एक ते शंभर या संख्यामध्ये अशा किती संख्या आहेत की ज्यांना पाचने भाग जातो व त्या संख्येमध्ये कमीत कमी एक अंक पाच आहे तर तुम्हाला काय करायचं एकतीस शंभरपर्यंत अशा संख्या शोधायची आहे की त्यांना पाचने भाग जाणार आहे आणि सोबतच त्या संख्येमध्ये कमीत कमी एक अंक पाच असायला पाहिजे तर अशा किती संख्या मिळतात पहिले तर हे समजून घेऊ की पाचने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो तर पाचच्या कसोटीनुसार बघा पाचने ज्या अशा संख्यांना भाग जातो की ज्या संख्येच्या स्थानी शून्य असेल किंवा पाच हा अंक असेल म्हणजे ज्या ज्या संख्येच्या शेवटी तुम्हाला शून्य किंवा पाच हे अंक दिसतील त्या संख्यांना पाचने निशेष भाग जातो पण आता तुम्हाला इथे पाहायचे की पाचने मग कोणकोणत्या संख्यांना भाग जातो की त्याच्यामध्ये पाच असेल ठीक आहे तर सुरुवातीला पाच ही एक संख्या मिळते नंतर पंधरासुद्धा सुद्धा मिळते नंतर पंचवीस नंतर पस्तीस पस्तीस नंतर पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर पन्नास ही संख्या मिळते आता याच्यामध्ये सुद्धा एक अंक पाच आलेला आहे आणि शेवटी शून्य म्हणजे याचा अर्थ की या संख्येलासुद्धा पाचने भाग जातो आहे नंतर आहे पंचावन्न पंचावन्ननंतर पासष्ट मिळेल तुम्हाला पासष्ट नंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तरनंतर पंच्याऐंशी नंतर पंच्याण्णव तर एवढ्या संख्या मिळत आहेत तर किती संख्या त्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर एकूण अकरा संख्या मिळत आहेत की ज्या संख्यांना पाचने निशेष भाग जातो आहे आणि सोबतच त्या संख्येमध्ये कमीत कमी एक अंक किती पाच आहे तर उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर बी